नमस्कार सर्वांना, मी आहे मृणाल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज माझ्यासोबत आहे माझी मोठी बहीण सुनीता अक्का. तर ती आलेली आहे माहेरपणासाठी आणि आज आम्ही दोघी मिळून गावरान चिकनचं मस्त असं कालवण बनवणार आहोत. त्या अगोदर मला सांगायला खूप आनंद होतो की माझ्या सुनीता अक्काने सुद्धा यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. नमस्कार सर्वांना, मी आहे सुनीता. मराठमय रेसिपीज बाय सुनीता हा माझा यूट्यूब चॅनल आहे. तर या चॅनलवर मी व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारच्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करत असते. तुम्ही नक्की या चॅनलला एकदा भेट द्या आणि आवडल्यास माझ्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आज आम्ही दोघी मिळून बनवतो गावरान चिकनचं कालवण. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अक्काच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तिच्या चॅनलला नक्की भेट द्या आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या कुकिंग ब्लॉगला सुरुवात करूयात. हे आहे 1.5 किलो गावरान चिकन. याला मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. सर्वात अगोदर आम्ही याला फोडणीला घालणार आहोत. आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी एक मोठं पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल ॲड केलं आणि त्याचसोबत तेल गरम झाल्यानंतर 1 मध्यम आकाराचा कापलेला कांदा मी तेलामध्ये टाकलेला आहे. कांदा 2 मिनिट फ्राय झाल्यानंतर अक्काने त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा हळद ॲड केलेली आहे आणि त्याचसोबत 1/2 चमचा हिंगसुद्धा टाकलेला आहे. हळद आणि हिंग कांद्यासोबत 1 मिनिट फ्राय केल्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकलेली आहे. आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट 1 ते 2 मिनिट फ्राय करून घेणार आहोत. आलं आणि लसणाच्या पेस्टमुळे आपल्या आळणी चिकन सूपला खूप मस्त चव येते आणि कालवणाची चवही वाढते. तर पहा, सगळं काही छान फ्राय झालंय. आता यामध्ये अक्काने चिकनचे पीसेस ॲड केलेले आहेत. हे गावरान चिकनचं कालवण इतकं मस्त बनतं, तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा. पहा, सर्व चिकन यामध्ये टाकून झालेलं आहे. आता याला हाय गॅस फ्लेमवर 3 ते 4 मिनिट फ्राय करून घेणार आहोत आम्ही. चिकनला आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करायचं आहे, यामुळे त्याचा रॉ स्मेल निघून जातो. लगेचच चिकनमध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत. आपल्याला जितकं कालवण बनवायचं आहे त्यानुसार आपण मीठ ॲड करायचं आहे. इथे मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा 2 मिनिट चिकनला छान फ्राय करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे. आता पातेल्यावर मी एक मोठं ताट ठेवलेलं आहे आणि यामध्ये 1 तांब्या पाणी घालणार आहे आणि चिकनला 10 मिनिट वाफेवर शिजून देणार आहोत. पहा, 10 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता चिकनला मिठाचं किती पाणी सुटलेलं आहे. आता हे ताटामधलं गरम पाणी यामध्ये ॲड केलं आणि एकदा व्यवस्थित हलवून परत एकदा पातेल्यावर हे ताट ठेवायचं आहे आणि त्यामध्ये परत एकदा 1 तांब्या पाणी ॲड करायचं आहे. आता या चिकनला मी जवळपास 30 मिनिट लो फ्लेमवर शिजवून घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही इथे पाहू शकता मसाल्यासाठी मी 4 मध्यम आकाराचे कांदे गॅसवर भाजायला ठेवलेले आहेत. कांद्यांना उलट सुलट करून मी भाजून घेणार आहे. इकडे मी दुसऱ्या गॅसवर 1 कढई तापायला ठेवली आहे आणि हा 1 ते 1.5 वाटी खोबऱ्याचा खीस आहे, तो मी ड्राय रोस्ट करून घेणार आहे. खोबरं थोडंसं लालसर होईपर्यंत मी भाजून घेणार आहे. हे पहा, खोबऱ्याचा रंग बदललेला आहे. हे आहेत 2 चमचे पांढरे तीळ, ते सुद्धा मी खोबऱ्यासोबत 1 ते 1.5 मिनिट भाजून घेणार आहे. खोबरं गरम असल्यामुळे तीळ खूप पटकन भाजले जातात. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आत्ता आणि त्याचसोबत 2 चमचे खसखससुद्धा मी घेतलेली आहे, ती आता मी खोबऱ्यामध्ये ॲड करते. खसखससुद्धा गरम खोबऱ्यामुळे खूप पटकन भाजली जाते. आता याला मी फक्त 1 मिनिटच भाजून घेते आणि काढून घेते. तीळ आणि खसखस घातल्यामुळे कालवणाला घट्टपणासुद्धा येतो आणि चवसुद्धा वाढते. पहा, मी काढून घेतलेला आहे सगळा मसाला. हे आहे भाजलेलं खोबरं, तीळ आणि खसखस. ही आहे कोथिंबीर, त्याचसोबत 1 मध्यम आकाराचं टोमॅटो, हे 4 भाजलेले कांदे, त्याची टरफलं मी काढून टाकली आहेत आणि हे आहे आलं आणि लसूण. आलं लसणाचं प्रमाण आपण कमी किंवा जास्त करू शकतो. तर आता हा मसाला मी वाटून घेतलेला आहे आणि इकडे आपलं चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे. मी जवळपास याला 1/2 तास शिजवून घेतलेलं आहे.
पातेल्यात शिजवल्यामुळे हे गावरान चिकन अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. आपल्याला अजिबात ओव्हरकुक करायचं नाही आहे चिकन. हे पहा, चिकन एकदम मस्त शिजलंय. आता आपण वाटून घेतलेला मसाला फ्राय करून घेऊयात. हे पहा, मसाला वाटलेला आहे. मी कढईमध्ये मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर हा वाटलेला मसाला मी तेलामध्ये ॲड करत आहे. तर हा मसाला सुरुवातीला आपल्याला 2-3 मिनिट हाय गॅस फ्लेमवर छान फ्राय करून घ्यायचा आहे. यामध्ये मी आता 4 चमचे कांदा लसूण मसाला टाकणार आहे. हा कांदा लसूण मसाला मी घरीच बनवलेला आहे. तर हे पहा, आता मी 4 चमचे कांदा लसूण मसाला यामध्ये ॲड करते. त्याचसोबत 2 चमचे लाल मिरची पावडर आणि 1/2 चमचा मीठसुद्धा मी यामध्ये ॲड केलेला आहे. हा आहे चिकन मसाला. तर चिकन मसाला मी 2-3 चमचे टाकणार आहे. हे 10 रुपयांचं संपूर्ण पॅकेट मी यामध्ये टाकलेलं आहे. आता या पावडर मसाल्यांसोबत आपण हा मसाला छान फ्राय करून घेऊयात. जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मी याला फ्राय करणार आहे. गॅसची फ्लेम मी आत्ता हाय ठेवलेली आहे म्हणजे आपला मसाला लवकर फ्राय होईल. आता या मसाल्यामध्ये मी थोडासा चिकन स्टॉक ॲड करत आहे. चिकन शिजवल्यानंतर चिकन सूपवर जे तेल येतं ते तेल मी यामध्ये टाकलेलं आहे. आणि यासोबतच मी हा मसाला अजून 2 मिनिट फ्राय करणार आहे. तर पहा, आपला मसाला जवळपास आता फ्राय होत आलेला आहे. मसाल्याला तेल सुटत आहे. अशा प्रकारे मसाला व्यवस्थित फ्राय केल्यामुळे आपल्या चिकनच्या रश्श्याला खूप मस्त चव येते. पहा, मसाल्याने तेल सोडलेलं आहे. मसाला छान फ्राय झालेला आहे. आता हा फ्राय झालेला मसाला आपण शिजवून घेतलेल्या चिकनमध्ये आपण ॲड करूयात. पहा, सगळा मसाला मी यामध्ये टाकून घेणार आहे. आणि त्याचसोबत आपल्याला जितकं कालवण बनवायचं आहे त्यानुसार गरम पाणीसुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहे. पहा, त्याच कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतलं होतं आणि ते पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्हाला जर घट्ट कालवण हवं असेल तर तुम्ही पाणी कमी ॲड करा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. पहा, आता कालवणाला छान उकळी यायला लागली आहे. आता याच्यावर मी अर्धवट झाकण ठेवते आणि या कालवणाला 7-8 मिनिट मी अजून उकळून देणार आहे आणि त्यानंतर आपलं कालवण तयार असेल. 8-9 मिनिट झालेले आहेत आणि आपलं गावरान चिकनचं कालवण तयार आहे. या गावरान चिकनच्या कालवणाचा सुगंध इतका भन्नाट येतोय, पूर्ण घरामध्ये याचा सुगंध येत आहे. तर तुम्ही पाहू शकता या कालवणाला तर्री किती छान आली आहे आणि हे चवीला अप्रतिम झालेलं आहे कालवण. आता याच्यामध्ये वरून मी बारीक कापलेली कोथिंबीर ॲड करते. आपण लिंबूही टाकू शकतो पण मी सर्विंग करताना लिंबू वाढणार आहे. आता या कालवणाला मी 8-10 मिनिट सेट होण्यासाठी असंच ठेवून देणार आहे आणि त्यानंतर मी याची सर्विंग करणार आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली, हा कुकिंग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केलीत तर तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. चला तर मग पुन्हा भेटूया आणखी अशाच एका इंटरेस्टिंग कुकिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. अक्काच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर नक्की भेट द्या. टिल देन, बाय बाय.